नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत वर्ग 11वा विषय इंग्रजी 3.1 एक्सपान्शन ऑफ आयडियाज येथील आईस ब्रेकर्स ॲक्टिव्हिटीज। चला तर मग सुरुवात करूयात। आईस ब्रेकर्स ॲक्टिव्हिटीजमधील पहिली ॲक्टिव्हिटी आहे डिस्कस विथ युअर पार्टनर द डिफरंट आयडियाज कनोटेड बाय द वर्ड सीझन। की तुमच्या पार्टनरसोबत तुम्हाला कशावर डिस्कस करायचं आहे, तर हा जो शब्द आहे सीझन, या शब्दानं सूचित केलेल्या वेगवेगळ्या कल्पना याबद्दल तुम्हाला तुमच्या पार्टनरसोबत डिस्कस करायचं आहे। आपल्याला 3 आयडियाज या ठिकाणी लिहायचे आहेत। ए, अ पीरियड ऑफ द इयर लाईक रेनी समर और विंटर सीझन। बी, हॉलिडे पीरियड सीझन वेन पीपल ट्रॅव्हल अलॉट। सी, पीरियड वेन पर्टिक्युलर इव्हेंट्स टेक्स प्लेस, फॉर एक्झाम्पल वेडिंग सीझन, फेस्टिवल सीझन, क्रिकेट सीझन। तर हे 3 आयडियाज आपण या ठिकाणी मांडले जे सीझनशी रिलेटेड होते, सीझननं आपल्याला त्याला कनोट केलेलं होतं, सूचित करण्याचा प्रयत्न केलेला होता। त्यानंतरची ॲक्टिव्हिटी आहे सिलेक्ट अ सीझन ऑफ युअर चॉईस अँड गिव द फॉलोईंग डिटेल्स। की तुमच्या आवडीचा एखादा ऋतू निवडा आणि गिव द फॉलोईंग डिटेल्स, आणि खाली दिलेला जो काही तपशील आहे, डिटेल्स आहेत, ते सांगा किंवा लिहा। आता कोणकोणते डिटेल लिहायचे आपल्याला, तर आपल्याला लिहायचे टाईम ऑफ द इयर, कॅरेक्टरिस्टिक क्रॉप्स फेस्टिवल इट्सेट्रा, फीचर्स चेंजेस क्लायमेट चेंजेस वेदर चेंजेस टेम्परेचर चेंजेस ॲडव्हान्टेजेस अँड डिसॲडव्हान्टेजेस। तर एवढं सारं आपल्याला लिहायचं। तर पहिला मुद्दा आपण घेऊ टाईम ऑफ इयर। तर मान्सून सीझन आपण या ठिकाणी सिलेक्ट केलेला आहे। तर टाईम ऑफ द इयर आहे जून टू सप्टेंबर। सेकंड पॉईंट आहे कॅरेक्टरिस्टिक्स, काय काय वैशिष्ट्य आहेत, यामध्ये क्रॉप्स फेस्टिवल्स याबद्दल आपल्याला लिहायचे। तर हेवी रेन अँड गस्टी विंड्स, व्हेरियस टाईप्स ऑफ सीझनल व्हेजिटेबल्स, कॉर्न ऑन द कॉब, ग्राउंडनट्स इट्सेट्रा, फेस्टिवल्स लाईक गणेश चतुर्थी, रक्षाबंधन इट्सेट्रा। थर्ड पॉईंट आहे सी फीचर्स चेंजेस, कोणकोणते बदल होतात, मग क्लायमेटमध्ये असतील, वेदरमध्ये असतील किंवा टेम्परेचरमध्ये असतील, तर ते कोणकोणते बदल होतात। लवली डार्क क्लाउड्स इन द स्काय, गस्टी विंड्स, रोरिंग सी, कूल ब्रीज, ड्रॉप इन टेम्परेचर, कॉल ऑफ द बर्ड्स, क्लीन अँड ग्रीन लीव्ज, ब्लूमिंग फ्लावर्स, लेक्स फुल ऑफ वॉटर। फोर्थ पॉईंट दिलेला आहे ॲडव्हान्टेजेस और डिसॲडव्हान्टेजेस, फायदे किंवा तोटे। तर पहिले आपण ॲडव्हान्टेजेस पाहू। टेम्परेचर कम्स डाऊन, लेक्स फील अप, कूल वेस्टर्ली विंड्स, ब्युटिफुल स्टॉमी सीज, ग्रीनरी ऑल अराउंड। डिसॲडव्हान्टेजेस, फ्लडिंग वेन देर इज एक्सेसिव रेन, मॉन्सून डिसीजेस, इन्सेक्ट्स, ह्युमिडिटी, फूड गोइंग बॅड क्विकली इट्सेट्रा। त्यानंतरची ॲक्टिव्हिटी आहे प्रोवर्ब्स असोसिएटेड विथ द वर्ड सीझन। की आता आपल्याला सीझनशी रिलेटेड काही प्रोवर्ब्स लिहायचे आहेत। फॉर एक्झाम्पल, मेक हे व्हाईल द सन शाईन्स, की अशा पद्धतीची एक दिली की मेक हे व्हाईल द सन शाईन्स। एक उदाहरण आपल्याला दिलेलं आहे, आणखी आपल्याला 2 लिहायचे। तर आपण लिहू एव्हरी क्लाऊड हॅज अ सिल्वर लाईनिंग, एमध्ये आपल्याला लिहिता येईल एव्हरी क्लाऊड हॅज अ सिल्वर लाईनिंग। आणि त्याच्या खाली बी आहे, त्यामध्ये आपण लिहू वन स्वॅलो डज नॉट मेक अ समर। अशा 2
प्रोवर्ब अपन सीजनशी रिलेटेड लिहिलेले आहेत. त्यानंतर जी ॲक्टिव्हिटी आहे, गेस द मीनिंग ऑफ अबोव प्रोवर्ब्स अँड राईट देम डाऊन अलॉंग विथ अ सेंटेन्स ऑफ युअर ओन, की वर दिलेल्या ज्या काही प्रोवर्ब आहेत, वाक्प्रचार आहेत, त्यांचा अर्थ ओळखायचा आहे आणि त्यावरून तुमचं एक वाक्य तयार करायचं आहे. तर पहिलं ए मध्ये आपण लिहिलं आहे की एव्हरी क्लाऊड हॅज अ सिल्वर लाईनिंग. तर याचा अर्थ काय होतो, तर मीनिंग होते, नो मॅटर हाऊ बॅड अ सिच्युएशन माईट सीम, देर इज ऑलवेज सम गुड अस्पेक्ट टू इट. आणि सेंटेन्स आपण बनवू आता आपल्या मनाचं, आय डिसाइडेड नॉट टू गेट डिप्रेस्ड विथ माय रिझल्ट फॉर आय न्यू दॅट एव्हरी क्लाऊड हॅज अ सिल्वर लाईनिंग. सेकंड प्रोवर्ब आपण लिहिली होती, वन स्वॅरो डज नॉट मेक अ समर. काय अर्थ होतो याचा, त्याचं मीनिंग आहे, वन इन्स्टन्स ऑफ एन इव्हेंट सच एज द अरायवल ऑफ सिंगल बर्ड डज नॉट नेसेसरली इंडिकेट अ ट्रेंड. आणि याचा सेंटेन्स, माय फ्रेंड थॉट शी हॅड बिकम अ फेमस ॲक्ट्रेस वेन शी गॉट एन ॲक्टिंग रोल, बट आय टोल्ड हर टू बी केअरफुल फॉर वन स्वॅलो डज नॉट मेक अ समर. त्यानंतरची ॲक्टिव्हिटी आहे, डिस्कस विथ युअर पार्टनर ऑन फॉलोइंग टॉपिक्स, की तुमच्या पार्टनरसोबत खाली दिलेल्या मुद्द्यांवर चर्चा करा. एक्सप्रेस युअर व्ह्यूज अँड ओपिनियन्स इन फेवर अँड अगेन्स्ट द टॉपिक, की तुमची मतं, तुमचे व्ह्यूज हे या टॉपिकच्या फेवरमध्ये, त्याच्या बाजूने आणि अगेन्स्ट त्याच्या विरोधात, असे दोन्ही पद्धतीने मांडायचे. तर पहिला मुद्दा दिलेला आहे तुम्हाला चर्चेसाठी, आर स्पोर्ट्स इसेन्शियल इन ज्युनियर कॉलेजेस, की ज्युनियर कॉलेजमध्ये कनिष्ठ महाविद्यालयामध्ये स्पोर्ट्स आवश्यक आहेत का, महत्त्वाचे आहेत का. तर याच्या बाजूने आपल्याला लिहायचे आणि त्याच्या विरोधातसुद्धा लिहायचे. तर इन फेवर आपण लिहू पहिले, यस स्पोर्ट्स कीप द स्टुडंट्स हेल्दी अँड ॲक्टिव ॲज वेल ॲज डेव्हलप अ कॉम्पिटिटिव्ह स्पिरिट इन देम. अगेन्स्ट मुद्द्यात आपण लिहू, नो स्पोर्ट्स आर नॉट इसेन्शियल इन ज्युनियर कॉलेजेस ॲज दे माईट लीड द स्टुडंट्स टू फोकस लेस ऑन देअर स्टडीज. पॉईंट बी आहे, आर कॉलेज काउन्सिल इलेक्शन्स इसेन्शियल इन ज्युनियर कॉलेज, की ज्युनियर कॉलेजेसमध्ये काउन्सिल इलेक्शन असावेत का, महत्त्वाचे आहेत का. तर त्याच्या फेवरमध्ये आपण मुद्दा लिहू, येस द कॉलेज काउन्सिल इज द मेडिएटर बिटवीन द टीचर्स अँड द स्टुडंट्स, इट इज असाइन अ लॉट ऑफ रिस्पॉन्सिबिलिटीज लाईक ऑर्गनायझिंग मीट्स, कंडक्टिंग ॲक्टिव्हिटीज, अरेंजिंग फॉर गेस्ट लेक्चर्स एटसेट्रा. अगेन्स्टमध्ये आपल्याला लिहिता येईल, नो स्टुडंट काउन्सिल इलेक्शन्स आर नॉट इसेन्शियल इन ज्युनियर कॉलेजेस बिकॉज स्टुडंट्स हू आर नॉट अ पार्ट ऑफ द काउन्सिल मे फील लेफ्ट आउट अँड द वन्स हू आर अ पार्ट ऑफ काउन्सिल माईट मिसयूज देअर ऑथॉरिटी. त्यानंतरचं पॉईंट सी आहे डिस्कशनसाठी, इज सेलफोन द नीड ऑफ द टाइम्स, की सेलफोन ही काळाची गरज आहे का. तर फेवरमध्ये आपण लिहू शकतो, येस इट हेल्प्स वन स्टे इन टच विथ देअर फ्रेंड्स अँड फॅमिली, इट इज ऑल्सो अ लाईफ सेवर इन टाइम्स ऑफ इमर्जन्सीज. आणि त्याच्या विरोधात आपण लिहू, पीपल्स हॅव ग्रोन अपार्ट बिकॉज ऑफ सेलफोन्स, दे प्रेफर लिव्हिंग इन व्हर्च्युअल वर्ल्ड रादर दॅन इन द रियल वन. तर पॉईंट डी आहे डिस्कशनसाठी, शूड द अर्न अँड लर्न कन्सेप्ट बी मेड मॅन्डेटरी फॉर स्टुडंट्स, की विद्यार्थ्यांसाठी कमवा आणि शिका ही संकल्पना बंधनकारक केली पाहिजे का. तर याच्या फेवरमध्ये लिहायचे आणि अगेन्स्टमध्ये आपल्याला लिहायचे. तर पहिले फेवरमध्ये लिहू, येस बिकॉज धिस वे दे विल लर्न हाऊ टू बी रिस्पॉन्सिबल, इट विल ऑल्सो हेल्प देम मॅनेज देअर फायनान्सेस लेटर ॲज अडल्ट्स.
अगेंस्ट मध्ये लिहू आपण नो, एज इट वुड बी एन ॲडिशनल बर्डन ऑन द स्टुडंट्स अँड माईट शिफ्ट देअर फोकस फ्रॉम लर्निंग. तर हे अगेन्स्टमध्ये आपण लिहिलं. तर अशा पद्धतीनं एक्सपान्शन ऑफ आयडियाजमधील आईस ब्रेकर्स आपण या ठिकाणी पूर्ण केले. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. आमच्या चॅनलचे सर्वच व्हिडिओज ताबडतोब तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल आयकॉन बटनला क्लिक करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये, गरजू विद्यार्थ्यांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा. काही अडचण असेल, काही सजेशन असेल, काही इन्फॉर्मेशन असेल किंवा रिप्लाय द्यायचा असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. हा व्हिडिओ अत्यंत काळजीपूर्वक आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट टिल द एंड शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. थँक्यू. थँक्स अ लॉट.